संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्यात सात धडकेबाज निर्णय जाहीर एक नोव्हेंबरपासून सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नव नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिदा देण्यात येणार आहे यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत दिवाळी आधीच म्हणजेच दहा नोव्हेंबर पर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे गणपतीसाठी शंभर रुपयात एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर खाद्यतेल या किट मध्ये देण्यात आले होते आता दिवाळीच्या शिध्यामध्ये मैदा व पोहे या दोन वस्तू वाढवण्यात आल्या आहेत परंतु त्या अर्ध्या किलोने कमी झाले आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांकडे शेतमाल आला की बाजारात किमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही कांदा सोयाबीन धान कापूस डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही भाजपच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत आता या सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच केंद्रातील व राज्यातील सरकार बदलणार आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसानचा पुढचा हप्ता लवकरच प्रदर्शित केला जाईल वृत्तानुसार पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केला जाण्याची शक्यता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या तिमाईसाठी सरकार पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता दिवाळीपूर्वीच जारी करू शकते त्यानंतर अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे अंगणवाडीच्या हेल्पर म्हणून काम करणाऱ्या सुशिक्षित महिलांना तात्काळ प्रमोशन दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे यासोबतच त्यांना अकरा हजार आठशे रुपये प्रत्येकी नव्या फोनसाठी पाठवले जातील यातून सर्वांना नवे फोन दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या अंगणवाडी महिलांना विमा सुरक्षा दिली जाणार असून या विम्याचे पैसे सरकार करणार असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भीती वाटेल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनख महाराष्ट्रात मायदेशी आणली जाणार आहेत हे देशासाठी अभिमानास्पद असून काही मात्र त्याबाबत शंका उपस्थित करतायत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिवाळी आधीच फटाके फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक सूचक ट्विट केला आहे मी पुन्हा येईन असं म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे मी पुन्हा येईन असं म्हणणारा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ भाजपने ट्विट केला आहे या ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन असं मजकूर लिहिला आहे भाजपने केलेल्या या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा देशभरात नवीन कायदा लागू होणार आधीच लग्न झालेलं असून सुद्धा किंवा आपली वास्तविक ओळख लपवून एखाद्या महिलेला फसवून लग्न करणे तसंच तिच्याशी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे भारतीय न्यायिक संहितेच्या कलम एकोणसत्तर नुसार असं करणं ही फसवणूक मानली जाते आता या प्रकरणांमध्ये दहा वर्षापर्यंतची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे त्यानंतर सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला शहाऐंशी पन्नास वैद्यकीय मदतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात किती मदत मिळते त्या अंतर्गत किती व कोणते आजार आहेत याची संपूर्ण यादीच आपल्या मोबाईलवर येते केल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार संबंधित रुग्णाला अर्थसहाय्य केले जाते आता काही दिवसांमध्येच महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत मागील दीड वर्षात राज्यातील असंख्य गरजूंना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा मोठा आधार मिळाला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रोजगार मेळाव्यात सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या के एक्कावन्न हजार तरुणांना नियुक्तीपत्राचे वाटप करतील पंतप्रधान दुपारी एक वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमात सामील होतील ज्यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जातील